बोल संगीता. तुमचं एक महत्त्वाचं पत्र आलंय, तुम्ही ताबडतोब घरी या. अगं मी आता ऑफिसमधनं साईटवर जायला निघालो आहे. नाही नाही, सगळं अपॉइंटमेंट कॅन्सल करा आणि लगेच घरी या. ओके ओके, मी लगेच येतो. संगीता, इतके तातडीने बोलवलं काय झालं? कसलं पत्र, कोणाचं पत्र आहे? नाही म्हणजे काळजी करायचं काही कारण नाही आहे, पत्र ठेवलं तिथे. संगीता, तू आईओ होणार आहे खरं? हो. अरे शुअर? त्याच्यासाठीच मी डॉक्टरांकडे गेले होते, त्यांनी सांगितलं मला. आरती, ऐकलंस ना संगीता काय म्हणाली ती? ते जर खरं असेल ना तर ही दुसरी आनंदाची बातमी असेल. आरती, मी तुला वचन देतो की माझा स्वतःचा मुलगा झाला ना तरी मी बंटीला अंतर देणार नाही. त्याच्यावर तेवढंच प्रेम करीन जेवढं आजपर्यंत करत आलो. मीही पहिल्यांदा मी बंटीची आई आहे आणि मग नंतर आपल्या होणाऱ्या बाळाची. काय करावं, माझं डोकंच चालेल असं झालंय. कशी काही एवढी मोठी चूक माझ्या हातून घडली, अशी कशी मी पत्र द्यायला विसरली. माझ्या बहिणीच्या आयुष्याची ही स्थिती माझ्यामुळे झाली. मी नुसता विचार करत बसलं तर मला वेळच लागेल. काय करावं, कुणाजवळ माझं मन मोकळं करू, कुणाचा सल्ला घेऊ, काही सुचत नाहीये. कामिनी, अगं काय सांगतेस काय, असं काय केलं ना कवितानं? जे करू नये ते तिनं केलंय आई. तुला आठवतंय ना, अशोकशी लग्न होण्याच्या आधी कविताला दिवस गेले होते, ते प्रकरण आपण कसं बसं निस्तरलं होतं. अगं ते सगळं खरंय, पण ती चूक तिनं पुन्हा केली आई. कामिनी, होय गं आई. अगं पण आता तिचं लग्न झालंय. पण तरीही कविताचं पाऊल वाकडं पडलं, तिला दिवस गेले पण ते अशोक पासून नाही. अगं काय सांगतेस काय? होय आई, तू माझ्यावरती विश्वास ठेव, हे मूल अशोकचं नाही. संगीता आई होणार नाही तरी हे कसं घडलं? ज्या क्षणी आनंदाची बातमी ऐकली तेव्हापासून मला हा प्रश्न आहे की हे कसं शक्य आहे. याचा अर्थ ज्या बाईनं मला फोन केला होता ते सर्व खोटं असणार, तिला संगीताबद्दल द्वेष वाटत असणार. पण अशोकचे जवळचे मित्रही हेच बोलतात. कदाचित हा चमत्कार म्हणावा लागला. काही बायकांना लग्न झाल्यावर 8-10 वर्षांनी मुलं झाली. जाऊ दे, बाकी सर्व विसरून आपल्या घरात जन्माला येणाऱ्या बाळाची वाट पाहूया. संगीता, तुला एक गोष्ट विचारली तर राग नाही ना येणार? राग? तुम्ही बहुतेक आज माझी चेष्टा करण्याच्या मूड मध्ये दिसताय. नाही चेष्टा नाही, सिरियसली बोलतोय मी. ठीक आहे,
मग मी ही सिरियसली ऐकते आणि सिरियसली तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते. पण रागवणार नाही नक्की. काय संगीता, मी असं ऐकलंय की तुझा घटस्फोट होण्याचं कारण तू आई होणं शक्य नव्हतं म्हणून. म्हणजे तुम्हाला हे आधीच माहिती होतं? हो. आणि तरी तुम्ही माझ्याशी लग्न केलं? हे बघ संगीता, तुझ्याशी लग्न करताना तू आई होणं फार महत्वाचं नव्हतं, बंडीची आई होणं फार महत्वाचं होतं. आणि ते रूप मला तुझ्यात दिसलं. हा खरंच तुमच्या मनाचा मोठेपण आहे. तुम्ही ऐकलं ते खरं होतं. अगं पण आई होणार हे खरं आहे. माझ्या सासरच्या मंडळींना असं वाटत होतं की मी आई होऊ शकणार नाही, पण ते चुकीचं होतं. माझ्यामध्ये आई होण्याची क्षमता होती. म्हणजे आज तुम्ही इतक्या दिवसांनी मला पहिल्यांदा विचारलं, म्हणून तुम्हाला सगळं खरं खरं सांगते. तुझ्या बाबतीत हे असं घडेल असं वाटलं सुद्धा नव्हतं. ज्या परिस्थितीमधून तू गेलीस ना, त्याचा विचार केला ना की विश्वास, माझ्या नवऱ्याने मला सोडलं याचं मला वाईट वाटलं नाही. त्याने ज्या कारणासाठी मला सोडलं ना, त्याचं वाईट वाटलं. ज्या माणसाला मी माझं सर्वस्व दिलं, त्या माणसाने एवढं वाईट वागावं? इतकं स्वार्थीपणाने वागा? खरंय, पण त्या परिस्थितीला तू सामोरे गेलीस, खंबीरपणे उभी राहिलीस. विश्वास, खरं तर मी लग्न करायचं नाही असं ठरवलं होतं, पण मग नंतर बंटीच्या प्रेमात पडले. तुमचा स्वभाव मला खूप आवडला. तुमच्या रूपाने एक चांगला जीवनसाथी मला मिळाला. संगीता. हो. आपल्या बायकोला मूल होणार नाही हे कळल्यावर तुला घटस्फोट नाही दिला, उलट पंटीसारख्या अनाथ मुलाला दत्तक घेतलं. कारण मी फक्त माझाच नाही विचार केला, माझ्या बायकोचाही विचार केला. एनिवे, जे झालं ते होऊन गेलं. आता आपण नवीन आयुष्याला सुरुवात केली, आपली मनं जुळली आहेत, मतं जुळली आहेत. मला असं वाटतं की आपण आयुष्यभर एकमेकांना सांभाळून घेऊ. विश्वास, मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते. उद्या जर सरनाईकांच्या घरी कळलं की मी आई होणार आहे तर काय होईल? हॅलो संगीता. हॅलो. मी रोहन बोलतोय. रोहन दादा बोला. काय, कशी आहेस तू? काही नवीन बातमी? कशाबद्दल बोलताय तुम्ही, मला नाही कळलं. ठीक आहे संगीता, तू जर मला परका समजत असलीस, आपला मानत नसलीस तर राहू दे. असं काय रोहन दादा, तुमच्या इतकं जवळचं मी कोणाला तरी मानलंय का? संगीता, मी अलीकडे असं ऐकलंय की तू लवकरच आई होणार आहेस. हो, म्हणजे कळवणारच होते मी तुम्हाला. अरे चांगली बातमी आहे, अभिनंदन. संगीता, मागे मी पण ऐकलं होतं डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे. हो, ते खरंय. त्याच्यानंतर मी एका डॉक्टरांना भेटले, त्यांनी मला सांगितलं की औषधांनी हा दोष बरा होऊ शकतो. व्हेरी गुड, पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू. सवडीनं भेटून जाईनच. ओके, टेक केअर, बाय. कोणाचा फोन होता? रोहन दादांचा. मी आई होणार हे त्यांना कळलंय. बरं, मग काय? मी त्यांना खोटं सांगितलं की डॉक्टरांच्या औषधामुळे हे शक्य झालं म्हणून. बरं केलंस,
आपल्यामुळे कोणी दुखावलं जाऊ नये किंवा आपल्यामुळे कोणाच्या आयुष्यात वादळं निर्माण होऊ नये याची काळजी आपण घ्यायला हवी. आई चहा. काय पण एक एक चमत्कारिक बातम्या असतात, कसा विश्वास ठेवावा तेच कळत नाही. काय हो? अगवाच लंडनमध्ये एका 65 वर्षाच्या बाईला मूल झालं आणि गंमत म्हणजे या अगोदर तिला मूलच नव्हतं. कमाले नाही हो? काय पण चमत्कार. खरं आहे, जगामध्ये कितीतरी चमत्कार घडत असतात. आता आपल्या संगीताचंच पाहा ना. संगीताचा इथं विषय काढायची काही गरज होती का? नाही, विषय अशासाठी काढला की संगीताच्या बाबतीत सुद्धा एक चमत्कार घडलाय. संगीता लवकरच आई होणार आहे. असं शक्य आहे ते? का आता चमत्कार म्हणले की काही शक्य आहे? अगं आई, विज्ञान खूप पुढे गेलंय. संगीतानी म्हणे अलीकडे एका डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली होती आणि ती ट्रीटमेंट तिला लागू. अरे कदाचित असंही असेल की संगीताने जेव्हा पहिल्यांदा चेकअप केलं तेव्हा डॉक्टरचं निदान चुकलं असेल. आता डॉक्टर झाला म्हणून काय झालं, त्याचंही जजमेंट चुकू शकतं. हो खरंय. आई, माझ्या एका मैत्रिणीला ब्लड कॅन्सर झाला होता असं एका डॉक्टरनी सांगितलं. मग ती दुसऱ्या डॉक्टरांच्याकडे गेली, तिथे रिपोर्ट एकदम नॉर्मल आला. तेव्हापासून मला वाटतं एका डॉक्टरवरती विश्वास ठेवू नये, सेकंड ओपिनियन घ्यावा. ही औषधं डॉक्टरांनी वेळेवर घ्यायला सांगितले आणि तो अशोक सरनाईक भेटला होता. मग तुम्ही त्याला हे? नाही नाही, तुझ्या प्रेग्नन्सीबद्दल मी त्याला काहीही बोललो नाही, उगीच प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको. बरं केलं, जेवायला वाढते. दादा तुम्ही मला बोलवलं. अरे राजन, बरं आलं आलास. राजन, देशमुख सांगत होते की आपल्या गोडाऊनमध्ये सिमेंटचा स्टॉक तू भरपूर प्रमाणात करून ठेवला आहेस. देशमुख सांगत होते. हो. नाही, ॲक्च्युली काय झालं आहे दादा, मला असं कळलं की इन न्युअर फ्युचर सिमेंटचा काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला सिमेंट मिळणार नाही आणि जर घ्यायचीच वेळ आली तर जास्त किमतीत घ्यावं लागेल. म्हणून मी काय विचार केला की आपण आधीच स्टॉक करून ठेवूया ना, म्हणजे नंतर डोक्याला ताप नको, नाही का? माझं काही चुकलंय का दादा? नाही नाही, काय सिमेंटचा प्रॉब्लेम आहे किंवा होणार आहे हे मला माहिती नव्हतं ना, म्हणून मी कन्फर्म केलं. ओके राजन, तू जाऊ शकतोस. आई, एवढं मोठं घर कविताला मिळालं, सगळी सुख तिच्या पुढे हात जोडून उभी आहेत आणि तरीही कविता अशी वागली. आणि वर ती तुला म्हणते की मी तिच्याशी वाईट वागते. अगं पण आता याचा मार्ग काय? मला तर काही सुचेना असं झालेलं आहे. आणखीन एक गडबड झाली आई. कसली? संगीताला दिवस गेलेत. अगं काय सांगतेस काय? होय आई, आणि ही गोष्ट आमच्या घरापर्यंत येऊन पोचली आहे. अगं मग आता? एवढंच आहे की संगीता म्हणे डॉक्टरकडे गेली आणि तिनं ट्रीटमेंट घेतली आणि तिच्यातला दोष तिने दूर केला. पण खरं सांगू आई, माझा नाही विश्वास बसत या गोष्टीवर. का? अगं अशोकमध्ये दोष असल्यामुळे संगीता आई होऊ शकणार नव्हती. तिने एक पत्र लिहिलं होतं अशोकला आणि ते मी वाचलं होतं. आता मला सांग, जर का संगीतामध्ये दोष नव्हता तर तिनं ट्रीटमेंट का घेतली? काय गरज होती त्याची? नाही, मला नाही पटत हे. कशावरून? अगं आई, मी तिला चांगली ओळखते. खरं सांगायचं तर ती मनानं खूप चांगली आहे, दुसऱ्यासाठी त्याग करणारी.
कविताचं खरं रूप तिच्या सासरी कळू नये म्हणूनच तिनं हे ट्रीटमेंटचं नाटक केलं असणार. आई, कविताला चांगलं सासर मिळावं, चांगला नवरा मिळावा म्हणून मी संगीताशी खूप वाईट वागले. आता हे सगळं गुपित राहिलं तर ठीक आहे, नाहीतर कविता बरोबर माझी सुद्धा सासरी अभरू जाईल. कविता अशोक मध्ये दोष आहे, याचा अर्थ तुझ्या पोटात वाढणारं मूल हे राजनच आहे, त्याचं नाही. आता तुला कळलं तुझी ताई तुझ्याशी का नीट वागत नाहीये ते? हा बोला देशमुख, बोला. काय आपल्या गोडाऊनवर पोलिसांची रेड पडली? आपण का, कशासाठी? अच्छा अच्छा, अरे ठीक आहे. बघा, तुम्ही एक काम करा, तुम्ही सतत माझ्या संपर्कात राहा आणि काय होतंय काय नाही ते मला कळवा. हा नाही, हे बघा, राजन इथे नाही आहे, तो पनवेलला गेलाय, तो येईल, रात्री येईल. हे बघा, तुम्ही मला प्रश्न विचारू नका हो, मी सांगतोय ना तेवढं करा. ओके, हा ठीक आहे, ओके. राजन, यात बहुतेक राजनचा तर हात नसावा. दादा, दादा, चला उठा, जेवून घ्या. तुमच्या बहिणाबाईने तुमच्या आवडीचा बेत पाठवलाय, चला लवकर उठा. काय, चला उठा, मी गरम गरम वाढून देते. दादा काय झालंय? काय नाही ग, या राजनच्या एक एक प्रतापांनी हैराण करून सोडलंय मला. आता नवीन काय केलं त्याने? सिमेंटचं शॉर्टेज आहे असं खोटं सांगून त्याच्याच मर्जीतल्या कुठल्या तरी डीलरकडून अनावश्यक सिमेंटचा स्टॉक करून ठेवला त्यांनी गोडाऊनमध्ये. मी तुला सांगतो, यामध्ये त्याचं नक्की काहीतरी कमिशन असणार. आणि आज पोलिसांना सुगावं लागलाय की त्या सिमेंटमध्ये भेसळ आहे. पडली रेड. मग राजन कुठे गेला? राजन कुठे असतो हे कधी कोणाला ठाऊक असतं का? मी तुला खात्रीने सांगतो शैला, ही रेड पडणार याचा त्याला आधी सुगावा लागला असला. बसला असेल कुठेतरी दडी मारून. पण यात आता बदनामी होणार आहे ना ती माझी. जगाला तोंड मला दाखवायचंय. भेटू दे मला, मी त्याच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय सोडणार नाही त्याला. दादा दादा प्लीज, तुम्ही एक्साइट होऊ नका. तुमच्या तब्येतीसाठी ते चांगलं नाही. तुम्ही शांत व्हा. कसा शांत होऊ? सांग ना, कसा शांत होऊ मी? अगं, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलंय माझ्या रिमाला. अरे या हरामखोरामुळे स्वतःचं हक्काचं घर असून आज परक्याच्या घरी राहावं लागतंय तिला.
दादा मी का कोणी परकी आहे का? रीमा माझ्याच घरी आहे ना दादा. रीमा फक्त माझी मैत्रीण नाही, माझी बहीण आहे. तिची सुखदुःख माझी सुखदुःख काही वेगळी आहेत का दादा? तुम्ही त्रास करून घेऊ नका, सगळं काही ठीक होईल. मी सांगते ना तुम्हाला दादा. आता हे सगळे विचार तुम्ही डोक्यातून काढून टाका आणि आणि मस्तपैकी जेवून घ्या बघू. चला, तिथे दिवसभर तुमच्या काळजीने दिवसभर टिपं गाळत असते. तुम्ही जेवला असाल की नाही, झोपला असाल की नाही, औषधं वेळेवर घेतली असतील की नाही, सतत डोक्यात तुमचा विचार. दादा तिच्यासाठी तरी तुम्हाला आनंदी राहिलाच पाहिजे.